पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो आजचा विषय आहे तुमच्या मनातील सर्व वॅक्सिनविषयी प्रश्नांची उत्तरे. तर तुम्हाला पडलेले प्रश्न म्हणजे वॅक्सिन मिळणार कोणाला कोणाला, वॅक्सिन दिल्यानंतर काय होणार, त्यानंतर वॅक्सिन कधीपर्यंत मिळेल, वॅक्सिनची उपलब्धता कशी असेल, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो, तरच तुम्हाला ही माहिती समजेल. तर चला सुरू करूया आजच्या विषयाला. तर भारत सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतलेली आहे. वॅक्सिनेशन कोणाला मिळणार आहे, कोणाला देणार आहे, त्याचं रजिस्ट्रेशन कसं आहे, त्याची देण्याची पद्धत कशी आहे, दिल्यानंतर काय काळजी घ्यायची आहे, कोणत्या कोणत्या लसी भारत सरकारने अप्रुव्हलसाठी दिलेल्या आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण आता घेणार आहोत. तर मित्रांनो सर्वप्रथम कोविड लसीकरण मोहीम ही ऐच्छिक लसीकरण मोहीम असणार आहे. म्हणजे कोणाला घ्यायचं आहे हे त्याने स्वतः त्या व्यक्तीने ठरवायचं आहे की आपल्याला लस घ्यायची आहे की नाही घ्यायची. त्याचप्रमाणे मित्रांनो भारताने तयार केलेल्या लसी ह्या इतर देशांप्रमाणेच परिणामकारक लसी असणार आहेत अशी ग्वाही आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो ही लस कोणी घ्यायची आहे, तर ही लस सगळ्यांनी घ्यायची आहे. ज्यांना कोविड होऊन गेला आहे त्यांनीसुद्धा ही लस घ्यायची आहे, कारण ही लस घेतल्यानंतर 15 दिवसानंतर तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होणार आहेत. मित्रांनो कोरोनाची ही लस इतर लसींप्रमाणेही हिचे साईड इफेक्ट्स असणार आहेत, जसे की ताप येणे, अंग दुखणे असे ह्या लसीचे लक्षणं असू शकणार आहेत. त्यानंतर ही लस मित्रांनो पूर्ण डोस घ्यायची आहेत, याचे 2 डोस असणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर याचा दुसरा डोस मित्रांनो तुम्हाला मिळेल. तर ही लस कोणी घ्यायची आहे, तर ही लस ज्यांना उच्च रक्तदाब आहे, त्याच्यानंतर मधुमेह आहे, कॅन्सर आहे, अशा सर्व व्यक्तींनी ह्या लसी घेणं आवश्यक आहे. सरकारने ह्या लसीची उपलब्धता लक्षात घेऊन काही गट पाडलेले आहेत, जसे की आरोग्य कर्मचारी, त्यानंतर कोविड वॉरियर्स, त्यानंतर 50 वर्ष वयोगटापेक्षा जास्त व्यक्ती असतील त्यांच्यासाठी ही लस उपलब्ध करून देण्याची प्राथमिकता सरकारने ठरवली आहे. त्यानंतर ही लस घेण्यासाठी ह्या वयोगटातील व्यक्तींना त्यांचे रजिस्ट्रेशन मोबाईल रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असणार आहे. ते रजिस्ट्रेशन ऑनलाईन त्यांना करावे लागणार आहे आणि त्यानंतर SMS द्वारे त्यांना ही माहिती उपलब्ध होणार आहे. मित्रांनो ह्या लसीकरणाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मोबाईलवरती तुम्हाला SMS प्राप्त होणार आहे. SMS प्राप्त झाल्यानंतर लसीकरण कोणत्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल, वेळ आणि ठिकाण हे सर्वाची माहिती तुम्हाला मोबाईलद्वारे कळवली जाईल. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ती लस घ्यावी लागणार आहे. ती लस त्या ठिकाणी मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचे 2 डोस कम्प्लीट झाल्यानंतर त्याचाही देखील SMS तुमच्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे आणि त्यानंतर लस पूर्ण झाल्याचा एक QR कोड तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होईल. त्याच्यावरती तुमची सर्व लसीकरणाची माहिती अपलोड केलेली असेल. त्यासाठी मित्रांनो आवश्यक डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागतील. त्याच्यामध्ये आहे पॅन कार्ड आहे, त्या ड्रायव्हिंग लायसन्स आहेत. त्याचप्रमाणे ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर किमान 1/2 तास तरी तुम्हाला लसीकरण झाल्यानंतर थांबावं लागणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन केलं जाणार आहे. त्याचे काही साईड इफेक्ट्स तुम्हाला काही दिसत असेल किंवा नसेल ही सर्व माहिती त्या ठिकाणी तेथील आरोग्य अधिकारी किंवा आशा वर्कर्स ती माहिती गोळा करणार आहेत. त्यानंतरच तुम्हाला तिथून निघता येणार आहे. तुम्हाला मित्रांनो मास्कचा, सॅनिटायझरचा आणि सोशल डिस्टन्सचा वापर अनिवार्य असणार आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे भारतीय लसी कोणत्या उपलब्ध होऊ शकतील, त्याच्यामध्ये आहेत भारत बायोटेक आहे, झायडस अँड कॅडिला, स्पुतनिक व्ही, ऑक्सफर्ड, डॉक्टर रेड्डी आणि बायोलॉजिकल ई, अशा ह्या भारतीय लसी आपल्याला उपलब्ध होतील अशी आरोग्य मंत्रालयाची माहिती आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वॅक्सिनचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, त्याच्याबद्दलची सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये अपडेट करणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.